గౌడి దర్ఫళ్ ఇక్కడ సాముదాయిక వివాహ వేడుక ఎంతో ఉత్సాహమైన వాతావరణంలో సంపన్నం అయ్యింది. उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी दारफळ येथे रविवारी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन झालं. सध्या असलेली महागाई, रीतिरिवाज आणि प्रतिष्ठेच्या पोटी होणारा अवाढव्य खर्च कमी करण्यासाठी सामुदायिक विवाह ही काळाची गरज असून पाणी फाउंडेशनने पाण्याची चळवळ ज्याप्रकारे गावागावात लोकसहभागातून रुजवली त्याच प्रेरणेतून आम्ही गावातील निश्चित झालेले विवाह एकत्रितपणे करण्याची संकल्पना मांडली आणि गेली 5 वर्षांपासून 50 जोडप्यांचे विवाह या सामुदायिक विवाहातून घडवून आणले आहेत. या सोहळ्याला जयकुमार माने, मनोहरभाऊ डोंगरे, प्राध्यापक सुभाष माने, सभापती रजनी भडकुंबे, सरपंच कविता घुडके पाटील, दारफळच्या सरपंच बालिका लोंढे, डॉक्टर सतीश कदम, गट शिक्षणाधिकारी सचिन जगताप, संभाजी भडकुंबे आदी मान्यवरांसह वधूवराकडील वराड मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होता. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी राजेंद्र पवार, धनाजी पवार, दीपक माळी, सतीश सुर्वे, श्रीधर कदम, सचिन उमरे, किशोर मेटे, ब्रह्मदेव डमरे, बळीराम भंडारे, विनोद पवार, गणेश भोरे, विलास कदम, देविदास पवार, चांगदेव थिटे आणि श्रीमंत मेजर यांनी परिश्रम घेतला.